thank sí. नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पशुपालन आणि कृषी म्हणजे शेती हे एकमेकांना पूरक असे व्यवसाय आहेत पण आपण अलीकडे बघतो आहे की राज्यामध्ये जे शेती आहे किंवा शेती उत्पन्न आहे यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे आणि ज्या मर्यादा आहे त्याच्यामुळे पशुधनाला आणि पशुधन उत्पादनाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं विविधतापूर्ण एकत्रित पशुपालन हा विषय आज आपण निवडलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजय बसुनाथे सरांना नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं सरचं स्वागत सरांबद्दल सांगायचं तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सर आपण चर्चेला सुरुवात करू सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की एकत्रित पशुपालन या मागची संकल्पना काय एकत्रित पशुपालन हा आपल्या पशुपालकांसाठी नवीन विषय म्हटला तरी चालेल यामध्ये प्रामुख्याने जे आपले पशुपालक आहेत त्यांना पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तसंच दुधाचा व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल किंवा शेळी पालन असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपले पशुपालक करत असतात आणि त्यामधून त्यांना ते उत्पन्न आणि रोजगार निर्मिती होत असते पण हेच व्यवसाय जर एकत्रित पद्धतीने जर केले तर त्याची शाश्वती जी आहे उत्पन्नाची शाश्वती म्हणा किंवा रोजगाराची शाश्वती म्हणा ही शाश्वती त्याच्यामध्ये वाढत वाढताना आपल्याला दिसते म्हणून अलीकडच्या काळामध्ये पशुपालकांनी जर एकत्रित पशुपालन हे केलं तर त्यामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होताना दिसतो आणि याला आपण म्हटलेलं आहे की एकत्रित पशुपालन हे विविधतापूर्ण आहे oh. म्हणजे विविधता त्याच्यामध्ये कशा प्रकारची आहे hmm. जेव्हा एखादा आपला पशुपालक आ, हे तिन्ही व्यवसाय एकत्रितपणे करत असतो त्यावेळेस त्यामध्ये उत्पादनाशी उत्पादनापर्यंतच त्यांनी सीमित न राहता त्याच्या पुढेही म्हणजे उत्पादन जे होते आहे त्याच्याकडे त्यापासून त्याला काही मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येईल का आणि ही निर्मिती केल्यानंतर त्याचं बाजारपेठेचं व्यवस्थापन कसं करता येईल दुग्ध व्यवसाय असेल तर त्यापासून मग दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती असं म्हणतात अगदी कारण की अशा प्रकारचं पशुपालन ज्या वेळेस आपण करतो त्यामध्ये त्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचं प्रमाण आपल्या पशुपालकांचं मोठ्या प्रमाणात असतं नाहीतर आपण या यापूर्वीच्या काळामध्ये बघितलेलं आहे की एखादा आपला शेतकरी दुधाचा व्यवसाय करत असेल आणि काही कारणास्तव त्या दुधाच्या व्यवसायामध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे हो। तर अशा वेळी त्याच्या मनामध्ये एक निराशा निर्माण होते आणि हो। त्या व्यवसायामध्ये तो असा मागे आलेला दिसतो पण त्या प्रसंगी जर त्याच्याकडे एकत्रित पशुपालनाची संकल्पना त्यांनी राबवलेली असेल हो। तर मात्र त्याला अशा प्रकारचं डिप्रेशन म्हणा किंवा अशा प्रकारची निराशजनक परिस्थिती तिथे आपल्याला उद्भवताना दिसणार नाही एका व्यवसायामध्ये जरी तो मागे आलेला असेल तर दुधाचा व्यवसाय असेल पण त्याच वेळेस दुसरा जो व्यवसाय तो करतो आहे तो कुक्कुटपालन असेल किंवा शेडीपालन असेल त्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती होताना दिसते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी बर्डन म्हणा किंवा या ठिकाणी म्हणा निराशा म्हणा येताना आपल्याला दिसणार नाही आणि चांगल्या प्रकारे हा व्यवसाय तो ही संकल्पना राबून करताना आपल्याला दिसत असतो मग सर जेव्हा आपण एकत्रित पशुपालन करतो तेव्हा नेमका कोणत्या पशुपालनाचा अंतर्भाव आपल्याला यात करता येईल आ, हा पशुपालकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे एकत्रित पशुपालनाचा विचार आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवू शकतो त्यावेळेस आपले खास करून जे मध्यमवर्गीय किंवा लहान शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे जे जे पशु आहेत समजा या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया की त्याच्याकडे एक वीस ते पंचवीस शेळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत किंवा पाच ते दहा गायी त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्या बॅकयार्डमध्ये ज्याला आपण परसातील कुक्कुटपालन असं म्हणतो तर अशा वेळेस त्यांनी देशी कोंबळ्याचं सुद्धा त्या ठिकाणी संवर्धन केलेलं आहे तर हे तिन्ही प्रकारचे व्यवसाय जेव्हा तो एका एका प्लॅटफॉर्मवरती एका युनिटमध्ये जेव्हा एका ठिकाणी एका जागेवर हे तिन्ही व्यवसाय तो करत असतो तेव्हा त्याला आपण म्हणूया की हे एकत्रित पशुपालन आहे म्हणजे तिन्ही व्यवसायामध्ये तो जसं शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा तो त्या ठिकाणी व्यवस्थापन करेल त्या ठिकाणी त्याचं विपणन व्यवस्थापन करेल आणि अशा प्रकारचं म्हणजे कुक्कुटपालन दुधाचा व्यवसाय शेळीपालन सोबतच त्याला मत्स्य व्यवसायाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करता येईल आणि याही पुढे जाऊन मी तर असं म्हणेल की जर हे तीन ते चार व्यवसाय तो करत असेल तर त्यावेळेस एखादं त्याला वर्मी कंपोस्टशी संबंधित काही करता येईल का किंवा सेंद्रिय खताची निर्मिती करून काही त्याच्यामधून काही पैसा मिळवता येईल का तर अशा प्रकारच्या विविध संकल्पना विविध संकल्पना एका ठिकाणी पशुपालनामध्ये जेव्हा राबवण्यात येतात तेव्हा मात्र त्याला जे स्वरूप तयार होतं त्याला त्यालाच आपण म्हणजे विविधतापूर्ण एकत्रित पशुपालन असं म्हणू शकतो तर अशा प्रकारच्या पशुपालन अंतर्भाव त्यामध्ये आपले शेतकरी पशुपालक निश्चित करू शकतात आणि त्याच्यामधून शाश्वत उत्पन्न त्यांना मिळत असत मग जेव्हा आपण एकत्रित पशुपालन करतो तर नेमकं व्यवस्थापनाच्या कोणत्या बाबींवर आपण विशेष दे, लक्ष द्यायला हवं व्यवस्थापनाचा विषय जर सांगायचं झालं तर त्यामध्ये सुरुवातीला पशुपालकांना आपण नेहमीच सांगत असतो की आ, दुधाचा व्यवसाय किंवा शेळीपालन किंवा कुक्कुटपालन असेल तर उत्पादन ज्या प्र ज्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळेल हो। तर अशा प्रकारचं शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे मग ती जनावरांची निवड निवड असेल त्या आ, स्टेप पासनं त्या तर शेवटपर्यंत म्हणजे जनावरांपासून आपल्याला उत्पन्न मिळेल हो। आणि ते उत्पन्न मिळत असताना की एक चांगल्या प्रकारचं क्वालिटी स्वच्छ निर्मळ उत्पन्न मिळालं पाहिजे तर ही त्याच्यामध्ये संकल्पना आहे म्हणजे उत्पादनाशी संबंधित व्यवस्थापन हा एक महत्वाचा विषय आहे आणि तिथून पुढे जो दुसरा विषय सुरू होईल तर विपणन व्यवस्थापन कारण बरेच वेळा आपण मध्ये सुद्धा असं बघत असतो कृषीमध्ये की शेतकऱ्यांना भरमसाठ त्याच्यामध्ये पिकाचं उत्पन्न होतं पण बाजारपेठे अभावी नुकसान होताना दिसतं तर अशा प्रकारची फसगत अशा प्रकारची फजिती आपल्या पशुपालकांची होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थापन जे करायचं आहे ते उत्पादनाशी संबंधित व्यवस्थापन करा हो, करावं आणि त्याच्या पुढे जाऊन बाजारपेठेचं हो। व्यवस्थापन करावं उत्पादनाशी संबंधित व्यवस्थापन करत असताना जसं मी आपल्याला सांगितलं की जनावरांची निवड असेल हो। किंवा त्यांचं निवाऱ्यामधलं व्यवस्थापन असेल किंवा आजाराशी संबंधित व्यवस्थापन आहे आणि खाद्याचं व्यवस्थापन या सर्व बाबी उत्पादनाचं व्यवस्थापन करताना महत्वाचे आहेत आणि बाजारपेठेचं व्यवस्थापन ज्या वेळेस आपण पशुपालकांना सांगतो तर अलीकडच्या काळामध्ये महत्वाचा विषय असा आहे की त्यामध्ये पशुपालकांनी डायरेक्ट मार्केटिंग हा जो विषय आहे अलीकडच्या काळामध्ये हा फार महत्वाचा आहे म्हणजे ज्या वेळेस आपला पशुपालक थेट ग्राहकापर्यंत त्याचं विपणन करेल हो। त्याच्या मालाची विक्री करेल त्यावेळेस मात्र त्याला जो फायदा त्या व्यवसायात व्हायला पाहिजे तो आपल्याला होताना दिसतो म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुम्हाला मिडलमॅन म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा तिसऱ्या व्यक्तीचा त्यामध्ये काही हा एक त्या ठिकाणी उत्पादक आहे आणि दुसरा ग्राहक आहे म्हणजे एक सरळ डायरेक्ट लिंक असल्यामुळे त्याच्या मालाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं तिथे किंमत मिळू शकते आर्थिक उत्पन्नाची खात्री असते अगदी अगदी आर्थिक उत्पन्नाची त्यामध्ये खात्री राहील आणि एक चांगलं त्या थे ठिकाणी बेनिफिट म्हणा किंवा एक चांगलं त्या थे ठिकाणी फायदा आपल्या पशुपालकांना त्या ठिकाणी होतो मग सर आपण जेव्हा एकत्रित पशुपालन करतो तर त्यामध्ये समजा आपण दुग्ध व्यवसाय करत असू तर त्यामध्ये आहार व्यवस्थापन जसं तुम्ही आत्ताच सांगितलं आहार व्यवस्थापन आलं आरोग्य व्यवस्थापन आलं पण जेव्हा आपण एकत्रित पशु पालन करतोय तर मग ते शक्य आहे का कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचं जसं कुक्कुट पालनही करू दुग्ध व्यवसायही करू शेळी पालनही करू मग ह्या सगळ्या मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस आपल्याला राबवता येतील का नक्कीच राबवता येतील कारण की तशा प्रकारचं प्रशिक्षण किंवा तशा प्रकारची माहिती त्या पशुपालकाला असणं अपेक्षित आहे हो। कारण की ज्या वेळेस तो दुधाचा व्यवसाय करेल तर गायीच्या निवडीपासून तर दुधाच्या उत्पादनापर्यंत आणि मूल्यवर्धित Mm -hmm. दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती कशी करता येईल हे ज्ञान त्याला मिळवावं हो लागेल आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी त्याला कुठेतरी प्रशिक्षण घ्यावं हो लागेल mm -hmm. त्याचबरोबर त्याला बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग ज्याला कुक्कुटपालन आपण असं म्हणतो तर त्या कुक्कुटपालनाशी संबंधित त्याचं प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असत जसं शासकीय संस्था आहे किंवा महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी अंतर्गत त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण होतात तर अशा संस्थेमध्ये जाऊन त्यांनी कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण असेल डेअरीचं शिक्षण असेल किंवा मग शिडीशी संबंधित प्रशिक्षण असेल असं प्रशिक्षण त्याला घेणं गरजेचं आहे त्याच वेळेस शास्त्रीय पद्धतीनं एकत्रित पशुपालन त्याला करणं शक्य होईल आणि प्रॅक्टिकली आ, हे आपले पशुपालक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि ही संकल्पना मोठ्या प्रमाणात शासनाकडून सुद्धा राबवण्यात येत आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा होत आहे अच्छा सर तुम्ही आताच म्हणाला की महाराष्ट्र पशु आणि विद्यापीठ अंतर्गत अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आहेत म्हणजे डेअरी फार्मिंग आहे गोट फार्मिंग आहे असे कायम घेतले जातात तर अजून काही वेगळे प्रोग्राम्स या विद्यापीठामार्फत चालवले जातात का, का जेणेकरून बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन मिळू हा सुद्धा एकदम चांगला प्रश्न आहे मॅडम शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ एकमेव विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या अंतर्गत जे घटक महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामधून जसं पशु असेल दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन आहे अशा प्रकारची प्रशिक्षण कॉलेजेस कॉलेजेसमध्ये दिल्या जातात त्याचबरोबर या विद्यापीठाअंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय त्या ठिकाणी मत्स्य शेती कशी करायची या संबंधी त्या ठिकाणी प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्यात येतात त्याचबरोबर ते, दुधापासून दुग्धजन्य निर्मिती आणि त्याचं मूल्यवर्धन कशा प्रकारे करता येईल याचं सुद्धा प्रशिक्षण जे डेअरी टेक्नॉलॉजी त्यांचे जे कॉलेजेस आहे जसं वरुडला उदगीरला या ठिकाणी नियमितपणे अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येतात आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटेल की म्हणजे शासनाने सुद्धा या अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची नोंद विद्यापीठामार्फत जे राबवण्यात येतात त्याची नोंद घेतलेली आहे कारण की अद्याप जे ज्ञान शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे या प्रशिक्षणाशी संबंधित तर ते अद्याप ज्ञान देण्याचं कार्य निरंतर कार्य या विद्यापीठामार्फत आणि घटक महाविद्यालयामार्फत आपल्याला या ठिकाणी होताना दिसते आणि प्रशिक्षण आपल्या कुठल्याही काही महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असेल त्याला अशा प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेता येईल बरं मग या एकत्रित पशुपालनाद्वारे आपल्याला जर रोजगार निर्मिती आणि शाश्वत उत्पन्न याची खात्री आहे का सर निश्चितच कारण की विविधतापूर्ण एकत्रित पशुपालन ही संकल पशु जी संकल्पना आहे तर याचा उद्देश असा आहे की शेतकरी किंवा पशुपालक जे आहे की त्यांना शाश्वत उत्पन्न आणि रोजगार निर्मिती कशा प्रकारची होईल कारण की जर एकाच प्रकारचा व्यवसाय पशुपालक करत असेल नहीं। नहीं। तर जसं मी आपल्याला सांगितलं कृषीमध्ये बऱ्याचदा अशा प्रकारची परिस्थिती होत असते आणि पशुपालनामध्ये सुद्धा आपण बघत असतो दुधाचा व्यवसाय जर शेतकरी या ठिकाणी करत असेल तर मोठ्या प्रमाणात दुधाची निर्मिती केल्यानंतर बरेच वेळा भाव मिळताना दिसत नाही म्हणून शेतकरी त्या ठिकाणी कसं आहे की निराश होतात हो। पण त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही दु, केवळ दुधाच्या निर्मितीपर्यंत न थांबता मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करावी सोबतच त्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती आपल्याला शेणापासून करता येईल किंवा वर्मी कंपोस्ट आपल्याला आपण ज्याला म्हणतो की गांडूळ खताची निर्मिती आपल्याला करता येईल तर अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम त्या व्यवसायाशी संबंधित उपक्रम जर त्यांनी राबवले तर वर्षभर त्याला यामधून शाश्वत उत्पन्न आणि एक चांगल्या प्रकारचा रोजगार आपल्याला त्या शेतकऱ्यांना यामधून उपलब्ध होईल तेच उदाहरण आपल्याला कुक्कुटपालनाच्या आपण रोजगार निर्मिती या एकत्रित पशुपालनाद्वारे कशी काय करायची या विषयावर पुन्हा बोलूया तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे विविधतापूर्ण एकत्रित पशुपालन सर आपण या मुद्द्यावर चर्चा करत होतो की एकत्रित पशुपालनाद्वारे आपण रोजगार निर्मिती कशी काय करू शकतो तर काय सांगाल आ, एकत्रित पशुपालन जेव्हा आपला पशुपालक करत असतो तर त्याच्यामध्ये आपला उद्देश असा आहे की त्याला एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगार निर्मिती त्यामधून व्हावी हो। याची संकल्पना अशी आहे की एकत्रित आपल्याला करायचं आहे पशुपालन आणि त्यामध्ये अंतर्भाव आपण केलेला आहे की दुधाचा व्यवसाय आहे शेडीपालन आहे पालन आहे मत्स्य शेती करता येईल तर असे विविध प्रकारचे पशुपालन आपण एकत्रितपणे करणार आहोत तर यामधून रोजगार निर्मिती करत असताना या व्यवसायाला ज्यावेळेस आपला पशुपालक सुरुवात करेल हो। त्याआधी त्याला याची परिपूर्ण माहिती असली पाहिजे त्यांनी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेलं असेल हे हो। अपेक्षित आहे हो। आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर मी नेहमी पशुपालकांना सांगत असतो की प्रशिक्षण ज्यावेळेस शेतकऱ्यांचं होतं त्यावेळेस त्यांनी एकदम व्यवसाय सुरू करण्याला घाई करू नये तर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जे आजूबाजूच्या परिसरामध्ये काही आपले पशुपालक असतात की अशा प्रकारचा व्यवसाय करत असतात तर त्यांनी स्वतः त्या पशुपालकांकडे जावं आणि त्यांनी प्रत्यक्षात तो पशुपालक कशा प्रकारे तो व्यवसाय करतो आहे त्याचं व्यवस्थापन जनावरांचं कसं आहे हो, बाजारपेठेच्या बाबतीत त्याचं मत काय आहे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल तर अशा प्रकारचं जेव्हा यशस्वी पशुपालकाचं डेमॉन्स्ट्रेशन इतर पशुपालकांसमोर होतं त्यावेळेस त्याला एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन मिळत असत आणि हे प्रोत्साहन मिळत असताना त्याचा त्याचं ज्ञान म्हणा किंवा त्याची ते, त्याचा एक आत्मविश्वास म्हणूया आपण हो। या व्यवसायाविषयी आत्मविश्वास हा वाढलेला असतो आणि आत्मविश्वास एकदा वाढला ज्ञान वाढलेला असेल हो। की हा व्यवसाय तो चांगल्या प्रकारे करू शकेल तर जेव्हा तो अशा प्रकारची उदाहरणं बघत असतो आजूबाजूच्या परिसरामध्ये तेव्हा त्याचं अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करतो हो। पशुपालन व्यवसाय करत असताना आणि याचं अनुकरण करत असताना त्याला जेव्हा शास्त्रीय पद्धतीची जोड आपण देत असतो तेव्हा मात्र त्याला ते कुठल्याही प्रकारची ही येत नाही पशुपालनाचं व्यवस्थापन करताना म्हणा किंवा बाजारपेठेचं व्यवस्थापन करत असताना म्हणा तर मला असं वाटतं सर हे सगळे शक्य आहे व्यवस्थित अगर तुम्हाला मार्गदर्शन जर व्यवस्थित मिळालं तर हो तर मार्गदर्शन व्यवस्थित आला हो, तांत्रिक मार्गदर्शन व्यवस्थित हवं हो। म्हणूनच पशुपालकांनी प्रशिक्षण घेतल्यावर सुद्धा त्यांनी ज्या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलंय संस्थेशी हो हो। प्र, त्यांनी जुळून राहिलं पाहिजे म्हणजे वेळोवेळी हा व्यवसाय करत असताना त्याला जे जे प्रश्न येतील किंवा ज्या ज्या अडचणी त्याला येतील तर त्यावेळेस तो तिथल्या तज्ञांशी संपर्क करू शकतो आणि तो त्या तज्ञांचं मार्गदर्शन त्यावेळेस तो घेऊ शकेल म्हणजे त्या त्याच्या पशुपालन व्यवसायामध्ये जो काही प्रॉब्लेम येईल किंवा जे काही अडचण येईल ती अडचण त्याला त्वरित त्या ठिकाणी दूर करता येईल तर अशा प्रकारचं ज्ञान घेऊन अशा प्रकारचा एक उदंड एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास ठेवून जेव्हा अशा प्रकारचं पशुपालन आपला शेतकरी करत असतो त्यामध्ये निश्चितच त्याला मोठ्या प्रमाणात यश हे संपादन होत असतं आणि शाश्वत आपण याला याच्यासाठी म्हणतो कारण की एकल ज्याला आपण सिंगल एंटरप्राइज म्हणा किंवा एकल उद्योग एक प्रकारचा उद्योग जेव्हा पशुपालक करतो त्यामध्ये जोखीम मोठ्या प्रमाणात असत पण एकत्रित पशुपालन जेव्हा तो करेल तेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये जरी तो मागे आला तरी दुसऱ्या व्यवसाय हा त्याला सांभाळून घेतो त्यामधून येणार जे उत्पन्न आहे किंवा उत्पादन जे आहे त्यामध्ये ते एक प्रकारची त्याची त्यामध्ये त्या व्यवसायातला जो तोटा आहे किंवा त्या व्यवसायामध्ये जो मागे आलेला आहे तो दुसऱ्या व्यवसायामध्ये पुढे येऊन तो त्याचा लॉस जो आहे किंवा तोटा जो आहे तो कव्हर केला जातो तर अशा प्रकारे कुठेही वर्षभरामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत नाही आणि मिळणारं जे उत्पन्न आहे हो ते शाश्वत आहे आपल्याला सस्टेनेबल पाहिजे शाश्वत पाहिजे अश्युरन्स पाहिजे तर अशा प्रकारचं जेव्हा त्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असतं त्यावेळेस त्याचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात त्या म्हणजे यशस्वी होताना आपल्याला दिसतो आणि शाश्वत उत्पन्न जर तुम्हाला मिळत असेल तर त्यामधून रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होते आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे की पशुपालकांचा शेतकऱ्यांचा कल हा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं त्याला बरेच वेळा आम्ही एकात्मिक पशुपालन सुद्धा म्हणतो ज्याला इंटिग्रेटेड फार्मिंग आपण म्हणतो हा तर एकात्मिक पशुपालनामध्ये कसं असतं की एकत्रित पशुपालन आणि हे जे तुम्ही म्हणताय इंटीग्रेटेड फार्मिंग इंटिग्रेट यामध्ये काय फरक आहे तर हे दोन्ही गोष्टी मला सांगायच्या जेव्हा आपण इंटीग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक पशुपालन म्हणूया त्याच्यामध्ये एक व्यवसाय हा दुसऱ्या निर्भर असतो म्हणजे त्याचा संबंध असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्याला कुक्टपालन आहे आपण जे इंटीग्रेटेड फार्मिंग आहे आणि जो आपला एकत्रित पशुपालन ही जी संकल्पना आहे त्याबद्दल आपण बोलू पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी आपलं आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंग आणि इंटिग्रेटेड फार्मिंग हो। याबद्दल बोलत होतो तर काय सांगाल आ, मला हेच सांगायचं आहे सा या ठिकाणी की एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड हो। आणि एकत्रित एकत्रित फार्मिंग म्हणजे डायव्हर्सिफाईड दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या एकत्रित फार्मिंग एकत्रित पशुपालन त्याला म्हणूया आपण की ज्यामध्ये दोन ते तीन पशुपालन व्यवसायाचा अंतर्भाव आहे आणि एकमेकांशी त्यांचा आपसात संबंध नाही बर पण इंटिग्रेटेड आणि एकात्मिक पशुपालन जे आहे त्यामध्ये जे दोन ते तीन व्यवसायाचा अंतर्भाव असतो एक व्यवसाय हा दुसऱ्यावरती अवलंबून संबंध असतो या ठिकाणी उदाहरण द्यायचं झाल्यास कुकुटपालन आणि मत्स्य शेतीचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येईल म्हणजे कुकुटपालन करत असताना जे कोंबडी ज्या कोंबड्या असतात त्यांचं जे खत असतं मॅन्युअर ज्याला आपण म्हणतो त्याचा फीड म्हणून उपयोग होताना आपल्याला दिसतो करता मत्स्य शेतीमध्ये तर हे उदाहरण झालं आपलं एकात्मिक शेती एकात्मिक शेती इंटिग्रेटेडचं आणि एकत्रीकरणामध्ये जर पालन होत असेल त्या ठिकाणी आणि मत्स्य शेती सुद्धा होत असेल परंतु त्यांचा आपण नाहीये कुक्कुटपालन हे वेगळ्या पद्धतीनं आहे परसातील कुक्टपालन हे वेगळ्या ठिकाणी युनिट आहे पण आहे एका छत्राखाली आणि मत्स्य शेतीचं शेततडं जे आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे पण एकच शेतकरी आहे जो या तीन ते चार संकल्प तीन ते चार प्रकारचं जे पशुपालन व्यवसाय आहे एकत्रितपणे करतोय म्हणून आपण त्याला डायव्हर्सिफाईड एकत्रित पशुपालन म्हणतो आणि संशोधनामध्ये सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे की इंटिग्रेटेड फार्मिंग करणारे शेतकरी आणि डायव्हर्सिफाईड फार्मिंग करणारे शेतकरी त्यामध्ये डायव्हर्सिफाईड फार्मिंग ज्याला आपण एकत्रीकरण म्हणतो तर यामधले शेतकरी जास्त संतुष्ट आहेत एका पेक्षा कारण की इंटिग्रेटेड ची संकल्पना ही अधिकाधिक हिली रिजनमध्ये म्हणजे जे हिली रिजन्स आहेत म्हणजे नॉर्थ इस्ट मध्ये तुम्ही गेलात तर तिकडे फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल पण प्लेन एरियामध्ये ही संकल्पना तेवढ्या मोठ्या प्रमाणात राबवली जात नाही प्लेन एरियामध्ये जसं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर इकडे आपण एकात्मिक पेक्षा लोक एकत्रित पशुपालन मोठ्या प्रमाणात करतात आणि याचा त्यांना आलेला आहे की याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शाश्वत उत्पन्न आणि रोजगार आहे डायवर्सिफाईड फार्मिंग डायवर्स आणि त्यालाच आपण सेकंड ग्रीन रिव्होलशन सुद्धा म्हणतात डायवर्सिफाईड फार्मिंग म्हणजे आपले एम एस स्वामीनाथन जे तर त्यांनी सुद्धा फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन ज्यांना म्हणतात तर त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की डायव्हर्सिफाईड फार्मिंग हे दुसरं तिसरं काही नसून हे सेकंड ग्रीन रिव्होल्युशन हो सर तुम्ही आताच जे एकत्रित पशुपालन आहे त्याबद्दल सांगितलं मग त्याबाबत ही इतकी चांगली संकल्पना आहे तर आपल्याला जर लोकांमध्ये जनजागृती करायची असेल किंवा प्रोत्साहन द्यायचं असेल तर मग कशा पद्धतीने आपण ते करू शकू शेतकऱ्यांना आपल्याला सांगत असताना अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण चर्चासत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा अशा प्रकारच्या कार्यशाळा जर राबवण्यात आल्या मग त्या विद्यापीठाच्या मार्फत म्हणा किंवा शासनाच्या मार्फत अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी आपण ग्रामीण भागामध्ये गाव गावाच्या पात, गाव वर, अशा गाव पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर अशा प्रकारचे जर कार्यशाळा आयोजित केल्या तर त्यामधून तज्ज्ञांद्वारे आपण त्यांना एकत्रित पशुपालनाची संकल्पना काय आहे आणि ती कशा प्रकारे फायद्याची आहे हे आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगता येईल तर खरंच सर हा एकत्रित पशुपालन ही संकल्पना खरंच अगदी फायदेशीर आहे शेतकऱ्यांची मला असं वाटतं मंडळी आज एकत्रित पशुपालनाबद्दल तुमच्या ज्या समस्या असतील शंका असतील त्यांचं निरसन झालंच असेल आणि निश्चितच एकत्रित पशुपालन या संकल्पने मार्फत आपल्याला शाश्वत रोजगार निर्मिती आणि शाश्वत उत्पन्न हे मिळू शकेल सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात इतकी सुंदर मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद